अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र गृह निर्माण व क्षेत्रफळ विकास अधिनियमाला मंजूरी भेटलेली आहे. मी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जींना अभिनंदन करतो, कारण या अधिनियमामुळे मुंबई शहरात C1 कॅटेगरीची जे जर्जरित इमारत होती, जे निष्कासित करण्यात आली होती, त्यांचा प्रकल्प रखडलेला होता, वर्षानुवर्ष रखडलेला होता, कोणी भाडे देत नव्हते, अशा सर्व रखडलेले प्रकल्पांना आता म्हाडाद्वारे त्यांचा विकास शक्य होणार आहे. अध्यक्ष महोदय, मुंबई शहरात राहणारे भाडूकरांना तर न्याय भेटला, पण एक ज्वलंत प्रश्न आहे मुंबई उपनगरामध्ये. पण बरीचशी शेकडो हजारो पागडीची बिल्डिंग आहेत, जे 50 वर्ष 60 वर्ष 70 वर्ष जुनी आहे, ते जर्जरित अवस्थेत आहेत आणि त्यांनाही निष्कासित करण्याची नोटिसा काढण्यात आलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये जवळपास महानगरपालिकेद्वारे 400 बिल्डिंगला निष्कासित करण्याची नोटीस काढण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, बिल्डर मकान मालक याचा फायदा घेतात आणि एकदा बिल्डिंग निष्कासित झाली 6-6 महिने 1-1 वर्ष 2-2 वर्ष त्याचा परवानगीचा किंवा IOD चा ऍप्लिकेशन सुद्धा करत नाही. आणि त्याचा एकमेव कारण, एकदा हे मुंबईकर, मध्यमवर्गीय मुंबईकर यांचे घर निष्कासित झाले, ते रस्त्यावरती आले की मग 1 वर्ष 2 वर्ष न भाडा न काय ते कंटाळून त्यांच्याकडे जातात आणि त्यांना सांगण्यात येते 15 लाख आणि 20 लाख रुपये मध्ये तुमचं घर आम्हाला विकत द्या. या मुंबईकरांना मुंबई सोडून मुंबईचं बाहेर जावं लागतं. आणि म्हणून मी शिंदे फडणवीस सरकारांना आपल्या मार्फत विनंती करतो की ज्या प्रकारे आपण मुंबई शहराचे जर्जरित इमारतीचे भाडेकरूंना न्याय दिला, तशाच प्रकारे त्याच धर्तीवर मुंबई उपनगरमध्ये पण जेवढी जर्जरित इमारत आहे त्यांच्या साधी पण अशाच कायदा आणा, अशाच कायदा आणा ज्याने जे बिल्डिंग निष्कासित झाली, जर 6 महिन्यात त्या मकान मालक किंवा बिल्डरांनी त्याचा कन्सेंट घेतला नाही किंवा IOD साठी ऍप्लिकेशन केलं नाही, तर त्या भाडेकरूंना अधिकार भेटणार त्यांचा विकासक नेमण्याची. अध्यक्ष महोदय, हे खूप गरजेचं काम आहे आणि हजारो मुंबईकरांना आपण न्याय देऊ शकणार.